gastrite no olho. Eu como chega, salgo ainda por dentro da pele. Mas que passa o chapéu para ele bagunçar. Tem vezes me segura, às pari que ele sangula que ele. Ainda por lá tu chega de hoje isso. Sola por lá ainda tudo. Tem que rastrar, acho que bosso, cata o pai. Isso bosso lá gai. Cata da lenda do tempo. जेवण करून जात पाहिजे पुन्हा सकाळी तिथं पिझा होईल त्यावेळेस सगळं मार्केट मी स्वतः केलं म्हणजे एक तुमच्या मनामध्ये धाकधुकी राहायची की आता बाबा मी हल्लो तर नेमकं काय होईल माझा माल चोरीला जाईल का माझं वजन व्यवस्थित होईल का कि मी जर त्यांना सुद्धा माझ्या नेला वाटला मला भाव योग्य भेटेल का ही मनामध्ये तुमची गेले 4-5 वर्षापासून तुमची जी भीती होती आज तुम्ही पहिल्यांदा जिथे आला असाल तरी केडी चौधरी डाळिंबेड इंदापूरला तुम्ही पण भेट दिलेली तर मला हे सांगा मार्केटला का देतात मी डोक्या विकत नाही इथं मॉलचं गिराहे इथं स्टॉलचं गिराहे इथं शेजारी रेल्वेची सुविधा आहे इथं लक्झरीची सुविधा आहे शेजारी गोवा आहे बँगलोर आहे मुंबई आणि पुणे ह्या शहरात तुम्ही 800 रुपये किलो माल मी होलसेल मध्ये विकलेला आहे काढते 800 रुपये किलो कशाला म्हणतात तो ग्राहकाने किरकोळवाल्यांनी 900 विकला आणि खाणाऱ्याने तो 1200 रुपयांनी खाल्लेला ह्या पिढीवरती मी अनुभव घेतलेला आहे हे तुम्हाला महाराष्ट्रात पुढे पाहायला भेटणार नाही पण मीडियम माल असेल तर तुम्ही इंदापूरला माझ्या दुकानावर घेऊन जा कारण त्या क्वालिटीचे माल महाराष्ट्रात विकताना ती रेंज कुंभवना पुणे आणि इंदापूर ही सेम असेल तर तुम्ही खर्च करू नका तुम्ही वेळ घालू नका तुम्हाला एक दिवस वायाला घालू नका कारण तिथं तुम्ही शेळगावहून जायला तुम्ही जाऊन येऊन तुम्ही त्या अर्धा तासात तिथे जाऊ शकताय कारण शेळगाव खूप लांब नाही 17 किलोमीटर म्हणजे सांगितलं ना 20 मिनिटात अर्धा तासात जसाल तर त्या दुकानावर तुमचं काय अनुभव होता केडी चौधरी डाळिंबेड कोर्ट यार तिथं एखादा चुकीचा अनुभव सांगा मला हे दुकान होता पण मी मागच्या आठवड्यात पूर्ण मार्केट फिरलो आणि नंतर ह्या आठवड्यात तुमचंही बघितलं काल चालू मग ते आमचं ते मार्केटमध्ये फिरत असताना त्या मार्केटमध्ये काय मार्केटमध्ये माझ्या मालासारखा माणूस नव्हता म्हणजे टॉप क्वालिटीचा माल होता त्यामुळे तुम्ही पुण्याकडे नक्कीच आणि पुण्याकडे झालं पाहिजे तरच तुमचे पैसे होतील कारण ह्या वर्षीचा अनुभव आता आपण हेलिकॉप्टरची जी संकल्पना आणलेली की ज्यांचा एक नंबर जाईल तर त्याच्यातनं आम्ही बदला खरडा आणि टॉप क्वालिटीचा जो माल आहे त्या क्वालिटीच्या मालाचं एव्हरेज काढलं तर 180 रुपये किलो पर्यंत पुण्यामध्ये विक्री झालेली पाहिली 150 रुपये पर्यंत पाहिली 225 पाहिली 200 रुपयाच्या टप्प्यापर्यंत आपण जाऊन पोहोचलो हे कुठलंही मार्केट एवढा सरासरी रेट दिला नाही तुमच्या जागेवरती आता जर पाहिलं तर 110 किंवा 120 पर्यंतच्या रेटच्या पुढे नसावं असं मला वाटतं 80-90 80-90 काय ह्याच्यात आहे 80-90च्या पुढे कुठल्या एरियात कुणी 100 ने बाग मागितलेली आणि जरी मागितली तरी त्याचं रिजेक्शन हे जास्त प्रमाणात आपण जे हेलिकॉप्टरची संकल्पना ठेवलेली हे निमित्त आहे तुमच्या शाबासकीची थाप आम्ही नक्कीच मारतोय पाठीवरती पण हे लोकांनाही कळू द्या की पुण्यामध्ये बदला खरडा ह्या रेटमध्ये जातोय मग माझा जागा 80 रुपयांनी मागतोय एवढा तर हलका नाही ना काल वाळून त्यांचा 95 रुपये बदल्या शेती तर एव्हरेज पडलं तरी ते समाधानी परवादिशी नव्हते दुगदुगीत होते की काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे मी म्हणलं तुमचा फायदा होईल तिथं वाळून पाहून गेलं पाहिजे काय बोललो मी माझ्याकडे पाठवा जेव्हा नाही मी चांगला विकल बोललो ही जी संकल्पना आहे कारण शेतकऱ्याला कुठंतरी ह्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून एक जनजागृती झालेली आता कारण शेतकरी काय बोलतायत तुम्ही जे बोलताय त्याच्यावरती खूप लोकांचं लक्ष आहे आणि 2-2, 4-4 महिने अगोदर व्हिडिओ चेक करतायत तुम्ही जे बोलताय किंवा तुम्ही पण ऐकले असतील दुसऱ्यांचं ठीक आहे बऱ्यापैकी आता इंदापूरमध्ये सुद्धा तुम्ही समाधानी आहात अजून या साईडला कोण नवीन आहे परशुराम सीताराम भोसले हा हा गाव कुशेगाव कुशेगाव पडवी बा इन दौंड तालुका ठीक आहे तुम्ही आज पहिल्यांदा आलेला आहात तुमचा अनुभव काय आजचा आजचा अनुभव मला खूप छान वाटलं तुमची सगळी व्यवस्था बघून मी मागच्या आठवड्यामध्ये खैरेंकडे माल टाकला नाही मला त्या आडत्यांचं नाव नाही घेतलं तरी चालेल कारण मी माझे व्यावसायिक बंधू आहेत त्यांनी काय सेवा द्यायची मी काय द्यायची ठरवलेलं आहे पण तुम्ही तिकडे मागच्या आठवड्यामध्ये मी त्यांच्याकडे माल टाकला होता मालाला मी स्वतः आलो होतो विक्री करण्यासाठी एक लहान वक्कल होता असं मीडियम साईज ते 58 रुपयांनी गेलो होता आणि त्यांनी 2 दिवसांनी मला त्याचे फोटो काढून टाकले म्हणजे हा माल गेला एक मागत नाही 40 रुपयांनी त्याची पट्टी होईल असा मला अनुभव आला नंतर आमचे पाहुणे तावरे होते ते म्हणजे तुम्ही केडी चौधरी माल टाका काय अडचण येणार नाही वैयक्तिक माझा आलेला अनुभव मी सांगितला ठीक आहे तुमचा वैयक्तिक आलेला अनुभव मी नेहमी विचारतो की बाहेरचं चांगलं मला सांगा मला खराब नका सांगू मी हे का विचारतो कारण हे खराब तुम्हाला बरंच व्यसलेलं आहे ते जर केलं तर सध्याकडे मला कधी सापडणारच नाही मी फक्त चांगलं व्यसतोय कारण चांगलं तुम्हाला सापडतच नाही
आणि मी तुम्हाला दुसरा मुद्दा विचारतो की आमचं खराब सांगा, आमचा खराब पॉइंट सांगा. तर आमच्या इथं खराब काय वाटलं का, चुकीचा पॉइंट काय वाटलं तुम्हाला? आज काहीच नाही वाटलं. हा, काहीच नाही. न्याय मिळाला वाटला? सहा महिने कामाड कष्ट करून आज या बाजारपेठेत गेलोय, त्याचं काहीतरी चीज झालं, समाधान वाटलं का? हा महत्वाचा टप्पा आहे. आणि म्हणून हे जे सभागृहातील चर्चासत्र चालतं, मला सांगा, एक अर्धा तास आपण हे चर्चासत्र घेत असताना, 10-20 मिनिटं घेत असताना तुमच्या मनातलं प्रश्न हे बाहेर पडावे आणि त्यातनं बाजारपेठेमध्ये सुधारणा व्हावी, एवढीच माझी या निमित्तानं भावना आहे. तुम्ही आज पहिल्यांदा झालाय का? खूप जुना आहे. तर किती वर्षापासून? नाव सांगा तुमचं. सुभाष तापकर, खांडवी. खांडवी म्हणजे तुम्ही चेअरमनच्या गाव चेअरमनच्या अगोदर आले. मी 1986 साली रापायला लागले, पण माझ्याकडे चेअरमन पहिल्यांदा आले होते, मुंबईला गेले होते आणि मुंबईत माल विक्री झाला नाही. तिथं होता का? ठीक आहे, आपली मुलाखत डायरेक्ट अशी जास्त झाली नाही. हा, तर तुमचा 10-12 वर्षातला अनुभव इतर मार्केटचा, म्हणजे 1986 पासूनचा तुम्ही शेतकरी आहात, म्हणजे जवळजवळ 34 वर्षाचा तुम्ही शेतकरी आहात. तर त्या 36 वर्षात तुम्हाला आजच्या क्षणापर्यंत काय वाटलं बाहेर आणि इथं? बाहेरचं तर काय सगळे काय सांगायला दिवस पोटणार नाही, एवढे वाईट अनुभव. वाईट अनुभव बाहेरच्या मार्केट. ह्या 10 वर्षातला खिडी चौधरीचा अनुभव, एखादा चुकीचा 10 वर्षात काहीच द्यायला, 10 वर्षात म्हणजे तापकेरांनी जे सांगितलं 10 वर्षाचं, मी 1 मिनिटात त्यांच्याशी विचारलं, भले त्यांची माझी मुलाखत डायरेक्ट झाली नाही, मी त्यांच्याशी संवाद साधला नाही एवढा, पण 10 वर्षात त्यांनी मला टिपलेले, त्यांनी बाहेर पण टिपलेले. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही जो अनुभव दिला हा सर्वांसाठी गोल काय. मी तुम्हाला कुठेतरी लय जवळचा नातेवाईक हे लय मित्र आहे म्हणून तुमच्या मुलाखती घेत नाही, तुम्ही माझे हितचिंतक आहात, मी तुमचा हितचिंतक आहात, येतच नाही. म्हणजे तुम्ही बिंदाशी कधी येतच नाही, शक्यतो येतच नाही. तरी पण आज आले तुम्ही, दोन फळाचा अनुभव सांगितलाच मला, पण त्याच्यावर पण माझं लक्ष आहे. दोनच फळाचा सांगितला, पण ते दोन फळासाठी मी 5,000 रुपये दंडाचं सांगितलेलं आहे. 5,000 रुपये दंड हे कुणी जर खाली वर केलं, तर त्यावेळेला जर तुम्ही आमच्या विक्रेत्यांना सांगितलं असतं की शेठ माझे दोन फळं जरा माशीच दिसत आहेत, गिराईक ह्याच्यामुळे दपकत असत, अजून 2 कॅरेट माझी पट्टी करून दाखवा, आम्ही नक्कीच त्याचं स्वागत केलं असतं. पण ठीक आहे, इथून पुढे आम्ही त्याच्यावर जरा माशीचा प्लेट आहे नक्कीच लक्ष देऊ. तुम्ही पण नवीन आहात. हा, नाव सांगा. आनंदराव बारामती. दुसऱ्यांदा आलाय? पहिल्यांदा मुलाखत नव्हती घेतली? अच्छा, ज्या मुलाखतीत येताना 10 वर्षाच्या टप्प्यातली काही शेतकरी अनुभव जो सांगतात, तसं तुमचा पण काय अनुभव असेल इतर मार्केटचा इथला? हा, पण ती फलटणपेक्षा इथं बरं वाटते. ठीक आहे, म्हणजे बोलण्याचं सारांश एकच आहे की नवे आणि जुन्यांचा मेळ घालताना 36 वर्षाच्या शेतकऱ्याचा अनुभव पाहिला तर शेतकरी इथं आल्यानंतर समाधानी झालेला आहे, पण बाहेर गेल्यानंतर त्यांना सांगण्यासारखे बरेच किस्से आहेत, ते वेळ पुरणार नाही. हा त्यांनी सांगितला एका शब्दात, त्याचा मतितार्थ आहे की बाहेरचं काय विसरू नका आणि इथलं काय आम्हाला सांगण्यासारखं नाहीये. बरोबर आहे. असो, शेतकरी हा काबाड कष्ट करतो आणि काबाड कष्ट करून माल पिकवल्यानंतर तो मार्केटमध्ये आल्यानंतर ही जबाबदारी आडतेची असते का शेतकऱ्याची असते, हाच मिळा अजून कुणाला कळला नाही वेगवेगळ्या मार्केटमध्ये गेला. आणि मग जसं लोड्यांनी सांगितलं की रात्रात जागावं लागलं, माल वजन असतोपर्यंत आम्हाला ते त्याची निगा राखावी लागली, माल विक्री झाल्यानंतर कुठेतरी आम्हाला झोपायला मिळालं. पण इथं आल्यानंतर तुमच्यासाठी एवढं शेतकरी निवास आहे आणि मला आनंद एवढा वाटला की तुम्ही जेव्हा सांगितलं की इथं युट्यूब चॅनलवर लोक काही पाहत असतात किंवा गाणी ऐकतात, त्यामुळे आमची झोप डिस्टर्ब होते, म्हणजे झोप लागत नाही, म्हणजे खऱ्या अर्थानं बर का करडिले, लोकांना झोपा लागत नाही बाहेर आणि इथं झोपण्यासाठी लोक भांडा करतात की आम्हाला झोप लागली पाहिजे, त्यांचं बोलणं बंद करा, आम्ही सुद्धा झोपणार आहे. हे दुसऱ्या मार्केटमधला ह्या मार्केटमधला फरक आहे. मला ह्याच्यापेक्षा दुसरं काही सांगायचं नाही, कारण जिथं झोप लागत नाही तिथं काळजी असते आणि जिथं झोप लागते तिथं माणूस बिंदास असतो. ह्याच्यातनं एवढंच मतितार्थ मी सांगेल की नवीन आणि जुन्या शेतकऱ्यांनी आज या चर्चेमध्ये सहभाग घेतला आणि तुमच्या मनातला प्रश्न ज्यावेळेस इथं सभागृहात मांडण्यासाठी तुम्ही तुमचा वेळ दिला आणि खऱ्या अर्थानं तुमच्यातनं मला काहीतरी दररोज शिकायला मिळतंय, चुका काढा म्हणतोय पण निघत नाहीत, पण त्यातनं सांगून पण तुम्ही आमचंही काय सांगण्याचा प्रयत्न करता, जो शेतकऱ्यांपर्यंत जो मेसेज
की मनात संभ्रम अवस्था असते आणि चुकीचा विचार तर तुम्ही चांगला सांगताय लोकांना अजून पटतंय आणि लोक आज वेगवेगळ्या मार्केटला आवक घटलेली आहे आणि आपली आवक वाढते का वाढते मी तुम्हाला सांगतो बाराही महिने इथं आवक वाढते कारण सगळा थोडा थोडा तरी माल ह्या मार्केटला भरपूर होतो आणि ह्याच्यातनं व्यापारी सुद्धा इथं टिकून येईल तर चांगला न्याय भेटतो आणि असाच तुम्ही ज्यावेळेस विचाराची देवाणघेवाण या समाजात करता की महाराष्ट्रात लाट तयार होते ही महाराष्ट्र इथं केळी चौधरींचा सभागृहात होत नाहीये महाराष्ट्रात विचाराची लाट तयार होते अरे असं पण मार्केट असू शकतं अशाही लोकांच्या भावना असू शकतात नाहीतर एकदा महादेव भोसले जे मला आष्टीचे मला वाटते पंढरपूर नाही पंढरपूरच्या का मोहोळ तालुक्यातले शेतकरी जीसीबी लावून बाग काढणार होते इंदापूरच्या पलीकडले आष्टीचे होते ढेकळेवाडी आष्टीचे तिथले होते तर त्या शेतकऱ्यांनी जे अपेक्षित आकडा झाला त्यापेक्षा 65,000 रुपये ज्यावेळेस पट्टी हातात घेतली तर वाढले आणि डोळ्यातनं आनंद अश्रू आले की मी दुसऱ्या मार्केटला म्हणजे त्या मार्केटचं नाव घेऊ इच्छित नाही पण त्या दुसऱ्या मार्केटला गेल्यानंतर मला जे आलेली कालचे अनुभव आणि आजचा अनुभव पाहता माझे 65,000 वाढले मी आता अजून डाळिंबाची बाग लावणार ही मानसिकता ज्यावेळेस तयार होते त्यावेळेस आम्हालाही समाधान वाटतं असो नवीन आणि जुन्या शेतकऱ्यांनी या चर्चेमध्ये सहभाग घेतला मी सर्वांचा मनापासून आभारी आहे धन्यवाद